प्रशासकीय अधिकारी म्हटलं की त्यांच्याकडून सरकारी कामं करून घेण्यासाठी या अधिकाऱ्यांना अनेक प्रलोभनं दिली जातात अनेक वेळेस तर या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचंही दिसून आले मात्र आता याच एका गोष्टीला अपवाद ठरले ते साताऱ्याचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे अशा प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी आणि आपलं काम प्रामाणिकपणे करण्यासाठी सातारा गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी एक युक्ती आखली आहे ती म्हणजे अधिकारी बुद्धे यांनी चक्क आपल्या कक्षाबाहेर मी माझ्या पगारात समाधानी आहे हा फलकच लावलाय प्रशासकीय कार्यालयांमध्ये नवीन अधिकारी रुजू झाले की तिथल्या कामाची ही पद्धत अनेक वेळेस बदलली जाते बुद्धे यांनी आपल्याकडून आपल्या पदाचा गैरवापर होऊ नये आणि इतरांनीही आपल्या पदाचा गैरवापर करून घेऊ नये यासाठीच हा सा फलक आपल्या कक्षाबाहेर लावलाय जावळी पंचायत समितीत यशस्वी काम केल्यानंतर सतीश बुद्धे यांनी साताऱ्यात गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला तर बुद्धे यांनी आपल्या कक्षाबाहेर लावलेल्या फलकावर नेमका काय मजकूर लिहिलाय ते ऐका बुद्धे म्हणतात की कार्यालयात माझ्या नावाखाली कुणीही कोणत्याही प्रकारे गैरवापर करू नये यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात येतोय लोकसेवक म्हणून नोकरी करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा असून अधिक माया जमवण्याची माझी इच्छा नाहीये कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची गरज नाही आणि जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारच याची सातारकरांनी खात्री बाळगावी सतीश गटविकास अधिकारी सातारा याशिवाय लक्षवेधक ठरलेल्या या फलकावर मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर निवेदन तक्रारी या लेखी स्वरूपात तसंच संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या अभिप्रायानंतरच व्हॉट्सअप मेसेज मध्ये नाव आणि गावच्या उल्लेखासह पाठवावा असंही नमूद करण्यात आले तर बुद्धे यांनी लावलेल्या या फलकाने पंचायत समितीतील अवघ वातावरणच आता ढवळून निघाले विशेष म्हणजे कागदावर वजन ठेवल्याशिवाय ज्यांच्या टेबल वरून कागद हलत नाहीत अशा सगळ्या कर्मचाऱ्यांची आता भलतीच गोची झालीय तर सतीश बुद्धे यांनी केलेल्या या युक्तीचं अनेकांकडून कौतुक सुद्धा केलं जाते याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका